देवासायातील राघुजन गॅस एजन्सीमध्ये गॅस डिलिव्हरीचे काम करणाऱ्या रमेश रे चंद्रकांत उकिरडे यांनी त्यांना सापडलेल्या पर्समधील तब्बल साडेतीन लाख रुपयांचा ऐवज प्रामाणिकपणे परत केला आहे काल संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास एस टी डेपोसमोर रस्त्याच्या कडेला एक पर्स पडलेली पर त्यांना दिसली या पर्समध्ये दोन मोबाईल सोन्याचे दागिने आणि काही रोखड असा तब्बल साडेतीन लाखांचा ऐवज त्यात होता पर्समधील कागदपत्रांच्या आधारे ही पर्स नेवासा येथील अंगणवाडी शिक्षिका मन्नाबी रफिक बागवान यांची असल्याचं समजलं यानंतर लगेचच त्यांनी बागवान यांच्याशी संपर्क साधून सापडलेला संपूर्ण एवस परत केला त्यांच्या प्रामाणिकपणाचे संपूर्ण नेवासा तालुक्यातून कौतुक होत आहे द कॉलमसाठी ज्ञानेश सिन्नरकर नेवासा अहमदनगर